ये जीवन जितनी बार मिले हर बार मुझे तेरा प्यार मिले, हर बार मुझे तेरा प्यार मिले। ये जीवन बोला थे इकड़े है का भाई? भाई इकड़े भाई काय काय चेता लागले काय जमा करायले काडी कसरा वावरातला उदळ घेतले जीवन की कोई धारा हो नदिया का कोई किनारा पाहे रस्ते वळणावरचे रस्ते बघा मित्रांनो आमच्या गावाकडचे रस्ते जे असे आहेत The next day. हे बघा बैलाला पाणी पिण्यासाठी हौद आहे, मस्त हौद बनवलाय यांनी मामानं बैलाला, म्हणजे याच्यामध्ये पाणी पितात येऊन बैल। हे असं घर आहे मामाचं, हा मामाचं पोरे आहे, इथून पाणी येत आहे। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा वावराचा हा नजारा, सकाळचा नजारा आहे। हे असं सध्या वावर खालीच आहे, इथं शेवग्याचे झाडं होते मित्रांनो तोडून काढले। तर हे असा वावराचा नजारा आहे तुम्ही बघू शकता। तर हे बघा इकडं वावरामध्ये गुरंढोरं आहेत मित्रांनो, ठिबक ठेवलं तिथं, लिंबाचं झाड आहे, सगळे झाडं झुडपं आहेत, पक्षी मस्त, असं सकाळचं वातावरण आहे, किलबिलाट चालू आहे। हे बघा ही म्हैस, तिकडे ते दोन बैल आहेत, असं एकंदरीत वातावरण आहे मित्रांनो। तर तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा मित्रांनो, तुम्हाला मी आता आमचे अन्न आहेत त्यांची पण ओळख करून देतो। ते मस्त गाणे गातात मित्रांनो, ढोलकी तर अशी एकदम मस्त वाजवतात ना, तर तुम्हाला त्या ढोलकीची ताल मी तुम्हाला आता मी ऐकवतो। तर इकडे आहेत अण्णा ढोलकी वादक, पहिले मृदुंग पण वाजवला त्यांनी, मृदुंग वाजवला ना, पकवा काय म्हणतात, पकवाद 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 म्हणते कोणी, पकवाद म्हणते। तुम्ही किती वर्षापासून वाजवता? 10 वर्षाचा होतो तेव्हापासून वाजवतो। बघा 10 वर्षाचे असताना त्यांनी मृदुंग ढोलकी हे वाजवायचं शिकले। आमचे भाऊ महाराज होते ते आहे ना, मला चाली शिकवायचे, तोंडानं चाली शिकवायचे, मी तसा वाजवायचो राम कृष्ण हरी मनाजंग धिंगनांग ददंग धिंगनांग धिंग्याक असं असं शिकवायचे। ते शिकवल्याच्यानंतर मी ते वाजवायचो, मग त्या ज्या चाली सांगल्या मी ती वाजवायचो, असं करता तो नाद लागून गेला मला। मग पुढं चालून मग बाबासाहेबाचे गीतं नाल ढोलकी सर्व वाद्य मग मी वाजवायचं शिकलो। मग अच्छा अच्छा, हा म्हणजे मोठ्या बाबामुळे तुम्ही शिकले महाराज? हा आमचे भाऊ महाराज होते हरिभाऊ महाराज, हा हरिभाऊ महाराज, त्यांची ती समाधी तिकडे चिंचाचं झाड आहे, ते त्या चिंचाच्या झाडापाशी हरिभाऊ महाराजांची समाधी। तुम्हाला ती समाधी पण दाखवतो, कारण की यांचे मोठे बंधू आहेत, त्याच्यामुळे मार्गदर्शन मिळालं आणि त्यांच्या आशीर्वादानं खूप चांगलं आहे त्यांचं सगळं काही व्यवस्थित आहे। त्यांची पूजा पाती रोज करतो, आताच ते पूजा करून आलेत। बर मग एखादी ढोलकीच एखादी ताल हो द्या किंवा एखाद गाणं हो द्या, है का नाही? एकदम चांगलं गाणं आता मस्त त्यांच्याकडनं एक मस्त ढोलकीची ताल आणि गाणं बघू एखादं कसं काय होतं। तर तुम्ही व्हिडिओला कंटिन्यू वॉच करीत राहा मित्रांनो,
आणि व्हिडिओला तुम्ही इथपर्यंत बघत असाल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट करा. तर चला मित्रांनो, तुम्हाला मी हरिभाऊ महाराजाची समाधी दाखवून देतो. हे रामभाऊ सदावर्ते. हे असं एकंदरीत वावरातलं वातावरण आहे. हे बघा वावरात मस्त घर त्यांनी शेड मारलंय, वावरातच राहतात मस्त. वावरात त्यांना करमत आहे. पाळी नाही घातली अजून आहे ना, याला रानाला ह्या घातली का? मोगड्याची पाळी घातली. पाणी पडल्याच्यानंतर वखराची पाळी, पाऊस पडल्याच्यानंतर वखराची पाळी, आता ही मोगड्याची पाळी. हां, त्याच्यानंतर वखराची पाळी. हां, त्याच्यानंतर मग फुली काढते सरकी लावायला. म्हणजे मग त्याच्यानंतर पाळी घातल्याच्या नंतर मग फुली काढते सरकी लावायला. सोयाबीन पेरायला रान तयार केले. कोणतं रान केलं तयार? सोयाबीन खाली इरीकडे सोयाबीन त्या पेरायला रान तयार केलं. इथं सरकी करायची है ना, कापूस लावायचा आहे. हे इथं इथं सुद्धा कापूसच लावायचा आहे. दोन्ही पट्ट्यामध्ये, दोन्ही पट्ट्यामध्ये कापूस लावायचा आहे. चला म्हणलं ढोलक वाजवायच्या पहिले आहे ना, म्हणलं चला म्हणलं एकदा म्हणलं तुम्हाला हरिभाऊ महाराज महाराजाचं दर्शन करून देतो. ही बघा, ही हरिभाऊ महाराजांची समाधी आहे वावरामध्येच. हे बघा, हे हरिभाऊ महाराजांची समाधी आहे. हे काय दर्शन करून घेऊ. इकडं हे पिंड आहे, महादेवाची पिंड आहे. महादेवाची भक्ती होती त्याला, महादेवांची भक्ती होती. तर चला आपण ढोलकी कशी वाजवते ते पण बघू, आणि एखादं गाणं होत असेल तर त्यांच्याकडनं ते बी बघू कसं काय गाणं म्हणतात. तर मित्रांनो, आता आपण ढोलकी कशी वाजवते ते बघू. हे बघा, ढोलकी यांनी काढली. आता त्यांच्याकडे ढोलक पण आहे. मजा आया. तुझ्या का लिंबू आहेत काय? हो, एखाद्यात का आता लिंबू नाही काही नाही, ते लावायसाठी रोप रोपण करायचंय ना, त्यासाठी आम्हाला अंगणवाडीसाठी. आता हे कुठं लावणार तुम्ही? ते द्यायचं सरकारकडे जमा करायचंय, मग ते ओलीकरण करणार ना. पहिले हीच इथं होते ना, लेवट्या गोण्याच गोणे होती.
तुमचे झाड कुठे घेऊन जाऊ बार काले डाळिंब थे छोटा कोणतं हे कसलंय वडाचं झाड वडाचं झाड आहे ना इकडे ह्या दोन दोन कायचं नाव राणी बघतीस काय अरे बाप मारती वाटत मारती ना हा असं ना करू ना बाबा बघा किती काम करावं लागतं साळवे साहेबांना त्याला घोळ म्हणतात काय झाडूला घोळ म्हणतात कोपरगावची भाषा One hour later. खजिन्या पाळी गई उन्हाळ पाळी आता जमिनीची दुरुस्ती करणं चालू पीक पेरण्यासाठी मूग उडीद सोयाबीन कपाशी लावण्यासाठी लागवड करण्यासाठी बघा अशी मशागत करावं लागते व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा खाली कमेंट करा.